सोने खरेदी करायचे झाल्यास पनवेलकरांची पहिली पसंती बांठिया ज्वेलर्स यांनाच मिळते. पनवेलकरांचा हाच विश्वास सार्थ ठरवत आता बांठिया या प्रसिद्ध ग्रुपने आपली पहिली डेअरीचे म्हणजेच बांठिया डेअरी फार्मचं पनवेलमध्ये सुरू केली आहे. याचे शानदार उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. आकाश बांठिया यांच्या मार्फत हा नवीन आउटलेट सुरू करण्यात आला आहे. महत्वाची बाब म्हणजे आकाश बांठिया हे गेली 5 वर्ष आपला तबेला सांभाळत आहे, त्यामुळे त्यांच्या तबेल्यातील दुभत्या जनावरांचे सकस आणि निर्भेळ दूध हे ग्राहकांना मिळणार आहे. बांठिया डेअरी फार्म मध्ये दूध, पनीर, दही, मसाला दूध, चहा, लस्सी यांसारखे पदार्थ अत्यंत सात्विक पद्धतीने आणि कोणत्याही प्रकारच्या भेसळीशिवाय बनवत असल्याचे आकाश बांठिया यांनी सांगितलं आहे. तसेच एकदा येऊन पहा, आमच्या प्रॉडक्ट्सचा आस्वाद घ्या, ट्रॅडिशन ऑफ प्युरिटी या आमच्या स्लोगनची प्रत्यक्षात अनुभूती घ्या असे आवाहन बांठिया डेअरी फार्मचे सर्वे सर्व आकाश बांठिया यांनी केलं आहे. आपला असं आहे की आपण स्वतःचा आता डेअरी फार्म उघडल्या 5 वर्ष झाले, आपला स्वतःचा तबेला आहे म्हणून आपण बाहेरनं कुठलाही दूध घेत नाही. आपण कुठलाही प्रकारचे पावडरचे दूध किंवा तेलचे प्रकार जे आज बाजारात चालले ते आपण होऊन देत नाही. आपला स्वतःचा तबेला असल्यामुळे आपण स्वतःची कोल्ड चेन मेंटेन करतो. आपण स्वतःचं दूध घेऊन येतो आपली गाडीमध्ये, मग आपला कारखान्यात आपण आपलं दूध बनवतो. ते दूध झाल्यानंतर मग आपण आता पनीर, लस्सी, दही, आपलं दूध, त्यानंतर चहा असे आणि मसाला दूध कुल्हडमध्ये हा सध्या नवी मुंबईमध्ये पहिल्यांदा चालू करतो आपण. हे असे प्रकार चालू करून आपण प्युअरिटी जी असते जे लोकांना अजून दिसत नाही आहे मार्केटमध्ये ती पहिल्यांदा आपण दाखवून देतोय पनवेलमध्ये. जसं सोने चांदीचा आपला धंदा आज 250 वर्ष आपण पनवेलमध्ये करतोय, जी ट्रस्ट आणि क्वालिटी लोकांना आहे ती सेम इकडे मेंटेन होणार आहे. जे ट्रस्ट आणि क्वालिटी तिकडे ठेवली होती तीच आपण इकडे पण डिलिव्हर करणार आहे डेअरीमध्ये. इट इज व्हेरी सिम्पल, तुम्ही स्वस्तात घेतला सोना विकायला जाणार तर पैसे कमी येतात. तसं तुम्ही दूध तुम्हाला 60 रुपये आणि 70 रुपये लिटरला पाहिजे असेल तर ते दूध तुम्हाला प्युअर भेटू शकत नाही. त्यातला क्रीम काढला जातो, पाणी न टाकला गेलं असेल तरी क्रीम काढला जातो. आपण दूध आता 100 रुपये लिटरने विकतोय. मुंबई असोसिएशनचा रेट आहे 98 रुपीज. आपण पॅकिंग करून प्रॉपर त्याला हायजीन मेंटेन करून 100 रुपीज लिटर विकतोय. फ्री होम डिलिव्हरी आहे. मलाई पनीर आपण विकतो 600 रुपयाला. मार्केटमध्ये पावडरचं पनीर विकतो 400 रुपयाला. आपले रेट मार्केटपेक्षा कम्पिटेटिव्ह आहे. बाकी कुठलाही मुंबईचा ब्रँड असेल तर ते आपल्यापेक्षा 1.5 पट प्राईसने विकतात. आपण सध्या एकदम अकाउंटेबिलिटी ठेवून चांगले प्राईसमध्ये चांगली क्वालिटी देण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. मी एकच सांगेन, माझ्याकडनं प्रोडक्ट परचेस करू नका धंदा म्हणून. तुम्ही एकदा फक्त ट्राय करा क्वालिटी म्हणून. एकदा घेतल्याने कोण गरीब होणार नाही, कोण तुम्ही श्रीमंत होणार नाही. एकदा तुम्ही फक्त प्रोडक्ट ट्राय करा, क्वालिटी बघा, मलाही बघा,